घटनेवर आधारित आणि पोलिसांना चकमा देणाऱ्या बंटीवर बबली हा सिनेमा ज्यांनी बघितला असेल त्यांना तो सीन नक्की आठवत असेल। महाटक असलेले बंटी आणि बबली हे दोघे एका एनआरआय ला शेंडी लावून चक्क ताजमहल विकतात। तो सीन बघताना जरी मजा येत असली तरीही कल्पना अतिशयोक्ती आणि वेगळी आहे हे आपल्या डोक्यात पक्क असतं। अशीच बंटी और बबलीच्या जोडीने जबरी दरोड्याचा कट रचला व दरोडा टाकून पळ काढला। तो सेल्हारा व अकोट पोलिसांनी त्यांना सिने स्टाईल पाटला करून दोघांना अटक केली। सिनेमातील एखादा सीन पाहून आपण नेहमीच चक्क होतो, परंतु आज पहाटे तेल्हारा तालुक्यामध्ये सिनेमात घडेल असा थरारक सीन घडला। हकीकत अशी की तेल्हारा येथील रहिवासी असलेला अट्टर गुन्हेगार असलेल्या एका जोडप्याने तालुक्यातील वाडी अदमपूर येथील एका दाम्पत्याच्या घरी दरोड्याचा बेत आखला। नवरा बायको व मुलगी तिघेच घरात होते। पहाटे घरात कोणी आल्याचे लक्षात येण्यापूर्वीच पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून या दोघांनी घरातील रोख रक्कम व सोन्यावर हात साफ केला आणि तेथून पळ काढला। ही घटना तेल्हारा पोलिसांना कळताच तेल्हारा पोलिसांनी पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे आणि त्यांच्या पथकाला तसेच अकोट पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड, अकोट शहराचे ठाणेदार संतोष मोहल्ले, दहीहंडा पोलीस स्टेशनचे कात्रे यांना सूचित केले व तेल्हारा पोलिसांनी या दोघांचा पाठलाग सुरू केला। तेल्हारा पोलीस स्टेशनचे कर्मचारी अविनाश डाबेराव व राजेश्वर सोनने हा पोलीस शिपाई त्यांच्या गाडीच्या अगदी मागे असताना चालू गाडीवर मुलगी म्हणजेच बबली उलटी बसून अविनाश डाबेराव यांच्यावर पिस्तूल चालवण्याचा प्रयत्न करीत होती। सुदैवाने पिस्तूलचा स्टिगर डबला नाही, अन्यथा काय झाले असते याची कल्पना सुद्धा करणे म्हणजे अंगावर काटे येण्यासारखे आहे। पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून तसेच चोहीकडे नाकाबंदी असल्याने आरोपीला सूचनाचे झाले, त्यामुळे अकोट तालुक्यातील पळसोद जवळ आरोपीला पिस्टल सह पकडण्यात पोलिसांना यश आले। तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांच्या तत्परतेने व अकोला पोलिसांच्या संयुक्त सदर धडक कारवाई केली आहे। घटनास्थळी डॉग स्टॉक फिंगरप्रिंट टीम दाखल होऊन घटनास्थळी पाहणी केली। या घटनेमुळे अनेक अशा प्रकरणाचा छड्डा लागण्याची शक्यता आहे। ते पकडली इथं मग त्यांना तपास त्यांना आपण तपास विचारपूस केली, त्यांना विचारपूस केली मग त्यांनी कबूल केलं, कबूल केलं मग त्यांना तिकडे घेऊन गेलो साहेब गेले नाही बरोबर आहे, पण आता चोरी रात्रीच केली। हां ते आपण तिथं माल नाही हां ते काय झालं त्यांनी चोरी केली, चोरी झाली 6:15ची घटना आहे, 6:15 सुमारास हे माल घेऊन चालले गेले, माल घरी ठेवला पण तिथं त्यांच्या लक्षात आलं का मोबाईल आपला मोबाईलला पडलेला आहे, मग ते मोबाईल घ्यायला आले, हा थांबला त्या घराच्या मधून थोडा अंतरावर ती मुलगी शोधत होती, तर त्यांच्या मुलीला संशय आला, तिने सांगितलं का ही मुलगी 3 दिवसापूर्वी आलेली होती, तर त्यांना संशय आला, मग ते हटकला असं ते पळायला लागले तर मग ते संशय आला, मग साहेबांनी साहेबांना त्यांनी माहिती दिली, मग साहेबांनी 1-2 ठिकाणी सांगितलं गोडेगावनं गोळे सांगितलं की ते लोकांनी हात दिला ते थांबले नाही, मग आपण तपास करत मंगळगावला हा गेलो, साहेबांनी फोन लावला आपलं फडसाहेबांना लावलं का बुवा तर मग शोध घेत गेलो आपण रात्री हे शिवणीला माल ठेवून परत घेण्यासाठी आले, मग माल त्यांनी सोबत आणला होता की माल घेतला नाही आपण ते जाऊन ते केला हां। आरोपी यापूर्वी मृतका ते म्हणजे आपले सिकलकर म्हणजे मुलगी चिखलकर आहे, चिखलकर एनसीएन न्यूज के लिए विलास बिराडकर अकोला।